एक्झिट ज्याला आपण म्हणतो किंवा निवृत्ती अशा विचारापर्यंत मी आलेलो आहे. त्यामुळे आता कुठल्या प्रकारची वाट ठेवायची नाही अशी भूमिका माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी एक एक करत अनेक वाद माझ्या वैयक्तिक जीवनातले मी संपवले आहे आणि तीच भूमिका घेऊन हा वाद आज खऱ्या अर्थात मी संपवलेला आहे. भविष्यामध्ये या कार्यकर्त्याला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. शरद बुटे पाटलांची एक खंडित राजकीय पार्श्वभूमी आपण पाहिली. त्यांनी शून्यातनं जग निर्माण केले आणि विकासाच्या दृष्टीनं त्याच्या अभ्यासू नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांना सुद्धा उज्ज्वल भवितव्य आहे. आज राजकीय मतभेद जरी असले तर चांगल्या नेतृत्वाची जोपासना करणं, चांगलं नेतृत्व घडवणं हे सुद्धा माझ्यासारखंच कर्तव्य आहे. पूर्वी ते माझ्याबरोबर राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत होते. आज त्यांचा वेगळा विचार आहे. पण राजकारणामध्ये कधी कायमचे शत्रू नसतात, कायमचे मित्र नसतात. त्यामुळं या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करणाऱ्या माणसाला भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणानं विचार करेन. मी गेल्या 6-7 वर्षापासून सहकारामध्ये काम करतो आहे. यापूर्वीसुद्धा मी बाळासाहेब शेट्टींना निवडून आणलं होतं आणि गेली 6 वर्ष मी स्वतः जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम करतो आहे. 6 वर्षामध्ये मला जेवढं योगदान देता येईल ते या ठिकाणी दिले. मग ही जी इमारत आहे ही अतिशय व्यवस्थित करण्याचं काम आपण केलं आणि 1 शाखा आपण चांगल्या केल्या. त्याचबरोबर नवीन 3 शाखा काढल्या आणि तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न प्रभावीपणाने जिल्हा बँकेच्या सहभागात मांडलेले आहेत. त्यामुळं बहुतांश मतदार आजही माझ्याबरोबर आहे. निवडणूक झाली असती तर मला स्वतःला खात्री की मला अपयश आलं नसतं. पण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर टाळता आली तर फार उत्तम होईल. कारण बारामती असेल, पुरंदर असेल, भोर असेल, वेल्हा असेल, मावळ असेल आणि शेजारचा आंबेगाव असेल या सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी तशा प्रकारची भूमिका घेतली आणि आपल्या तालुक्यामध्ये फारसं काही विरोध नाही आणि त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली तर इथंही बिनविरोध निवडणूक होऊ शकते आणि तो प्रयत्न सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी केला आणि आज शरद बुटे पाटलांची माघार त्या ठिकाणी झालेली आहे. उदय हिरामन सावकर यांची माघार होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडेल अशा प्रकारची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो.